कांग्रेस की संगठन कार्य की समीक्षा बैठक गुरुवार को शहर के देवड़िया भवन में आयोजित की गई थी। इस बैठक में प्रदेश अध्यक्ष नाना पटोले और पूर्व केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार उपस्थित रहे। इस बैठक में मनपा चुनाव की तैयारी, विधानसभा क्षेत्र स्तर पर बूथ प्रबंधन सहित अन्य संगठन कार्यों पर प्रमुखता से चर्चा की गई। साथ ही बैठक में कांग्रेस से संबंधित अन्य प्रकोष्ठों की संगठनात्मक जानकारी भी ली गई। बैठक में प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, पूर्व मंत्री विलास मुत्तेमवार, विधायक अभिजीत वंजारी, शहर अध्यक्ष विकास ठाकरे ने उपस्थिति कार्यकर्ताओं को मार्गदर्शन कर आगामी मनपा चुनाव पूरे जोश के साथ काम करने को कहा। साथ ही कहा कि महाराष्ट्र में चल रहे राजनीतिक उथल पुथल का फायदा कांग्रेस को होगा। इस बैठक में पूर्व केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विकास ठाकरे अध्यक्ष शहर कांग्रेस, अभिजीत वंजारी विधान परिषद सदस्य, बंटी शेल के महासचिव, अखिल भारतीय युवक कांग्रेस पुरुषोत्तम हजारे, गिरीश पांडव सहित अन्य पदाधिकारी उपस्थित रहेंगे। संगठन के प्रदेश पदाधिकारी, शहर पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष युवक कांग्रेस, सेवा दल, महिला कांग्रेस, NSUI के अध्यक्ष उपस्थित थे। इलेक्शन यायच्या पहिल्यापासून आपण तयारी केली आणि नागपूर शहर काँग्रेस कमिटीने या निवडणुकीत कोण उमेदवार उभे राहणार आहे यांची फॉर्म सुद्धा दिले आणि ते आले सुद्धा पत्राची लोकांचे इतके सक्रिय नागपुरातले लढणारे आपले उमेदवार आहेत आणि नागपूर शहर कोणत्याही परिस्थितीत जिंकायचं, कारण की नागपूर शहर आपल्याला जिंकणे यासाठी आवश्यक आहे। महाराष्ट्र मध्ये आपले नानाभाऊ अध्यक्ष नानाभाऊ पटोले अध्यक्ष आहे आणि नानाभाऊंनी ही लोकसभेची निवडणूक नागपुरातून लढलेली होती आणि म्हणून ही नानाभाऊ सोबत तुमच्या सर्व आमच्या लोकांची प्रत्येकतेची निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीकडे नानाभाऊंचं एकदम आयत्या स्तरावरून लक्ष आहे आणि म्हणून ते प्रामुख्याने इथे उपस्थित झालेले आहेत। बोलत आहे नानाभाऊ, शहर काँग्रेस कमिटीने मागच्या एक दीड वर्षापासून त्या निवडणुकीची आखणी सुरू केलेली आहे। NBCN न्यूज के लिए अजित कुंवर के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।